नमस्कार, मी सौ वर्षा नरेंद्र भोगले, ज्येष्ठ साहित्यिक श्री रत्नाकर मतकरी यांना कथाकथनतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली। रत्नाकर मतकरी यांना विनम्र अभिवादन करून त्यांची एक गूढ कथा ऐक तोले पडत आहेत मी आपल्यापुढे सादर करत आहे। सायंकाळची वेळ होती। गव्हर्नमेंट ऑडिटर श्री पुंडलिक साहेब डाक बंगल्यावर उतरले होते। तिथल्या शाखेचे कामकाज सांभाळण्यासाठी 2 आठवड्यांसाठी इथे त्यांचं ट्रान्सफर झालं होतं। डाक बंगल्यावर देखरेख करणारा रामरतन हा मोठा टापटीप आणि शिस्तीचा माणूस होता। सरकारी अधिकाऱ्यांची सरबराई तो अगदी मनापासून करायचा। पुंडलिक साहेबांना इथे अवघे 2 दिवस झाले होते आणि या 2 दिवसात रामरतनने त्यांची मर्जी संपादून घेतली होती। सकाळी पुंडलिक साहेब कचेरीवर जाण्याची तयारी करत होते, अचानक रामरतन त्यांच्याजवळ एक निरोप घेऊन आला। पिरोजबाईंनी हवेलीवर बोलवले आज रात्री डिनरला। पिरोजबाई कोण? पुंडलिक साहेबांनी प्रश्न केला। पिरोजबाई त्या हवेलीच्या मालकीण आहेत। त्यांचं घराणं या गावातलं सगळ्यात जुनं आणि श्रीमंत आहे। आता त्या घराण्यात फक्त पिरोजबाईच शिल्लक राहिले। 70 आले असतील त्या, एकट्याच असतात। हवेलीला कोणी वारस देखील नाही। इथं गावात कोणी नवीन व्यक्ती आली की लगेच ओळख करून घेतात। आज रात्री तुमच्यासाठी ड्रिंक्स आणि डिनर असा प्रोग्राम ठेवलाय त्यांनी। रात्री जर उशीर झाला तर हवेलीवर झोपायची व्यवस्था केली आहे तुमची, हे त्यांनी मुद्दामून सांगितलंय। आज रात्री ना, येतो म्हणून सा, पुंडलिक साहेब म्हणाले। पण साहेब, रामरतन काहीसा घुटमळत म्हणाले, म्हणजे काहीतरी कारण सांगून हवेलीवर जायचं टाळा। का बरं, मी इथे बोर होतोय, तेवढीच एक संध्याकाळ मजेत जाईल। मग डिनर घेऊन तसंच परत या। रात्री हवेलीवर थांबू नका, रामरतन आवंडा गिळत म्हणाले। का? ती 70 वर्षाची म्हातारी काही खाऊन टाकणार आहे मला? असंच म्हण साहेब, तुम्हाला पटायचं नाही पण 6-7 वर्षापूर्वी इथं तुमच्यासारखेच 2 सरकारी अधिकारी आले होते, त्यांना सुद्धा बाईंनी हवेलीवर बोलवून घेतलं होतं। मग ते परत नाही आले? पुंडलिक साहेब रामरतनचं वाक्य मध्येच तोडत म्हणाले। आले पण 4-5 दिवसात हृदयविकाराचा झटका येऊन इथंच मरण पावले। हवेलीवर जाऊन आल्यावर 4-5 दिवसांनी? मग त्याच्या मरणाचा काय संबंध तिकडे जाण्याशी? जर त्या बाईंनी काही जादू तोणा केला असता तर लगेच मेले असते ना। 4-5 दिवस कशाची वाट पाहत राहिले असते? ते काही नाही, तू संध्याकाळी गाडी तयार ठेव, मी जाणार आहे हवेलीवर। पण साहेब, रामरतनला याहून अधिक विरोध करता आला नाही, पण तो जे सांगत होता त्यात तथ्य होतच। 8-10 वर्ष झाली असतील या गोष्टीला। रात्री 10:30 पिरोजबाई हवेलीवर एकट्याच होत्या। वर कामाची सगळी माणसं, नोकर साकर वगैरे रात्रीचं काम आटोपून आपापल्या घरी गेले होते। त्या रात्री बाईंना झोपच लागत नव्हती। नाही म्हणता तासाभरातच त्या निवांत झोपी गेल्या। मध्यरात्र उलटून गेली, हवेलीतल्या एका जुन्या घरात रात्रीचे 12 टोले पडले। त्या टोल्यांच्या आवाजाने बाईंना जाग आली। क्षणभरातच घड्याळाने एकामागोमाग एक असे 5 टोले दिले, म्हणजे एकूण 17 टोले। हा काय प्रकार आहे हे बाईंना काही समजेना। त्यांनी खोलीतला दिवा लावला व तशाच बसून राहिली। त्या टोल्यांकडे दुर्लक्ष करून त्या पुन्हा झोपायची तयारी करू लागली। इतक्यात पुन्हा त्या घड्याळाने 12 आणि नंतर 5 असे 17 टोले दिले। बाईंच्या छातीत धडधडू लागली। काय करावं हेच त्यांना सुचेना। बराच वेळ त्या टोल्यावर विचार करता करता अचानक त्यांना एक पुसटशी आठवण झाली। त्यांच्या लहानपणी कुणीतरी सांगितलं होतं की रात्रीचे 12 टोले पडल्यानंतर घड्याळात जेवढे टोले देईल तेवढ्या दिवसांनी ती टोले ऐकणारी व्यक्ती मरण पावते। हे लक्षात येताच बाईंना घाम फुटला, मनात भीती निर्माण झाली। 5 दिवसांनी आपण मरणार या भीतीने त्यांच्या मनाचा पुरता कब्जा घेतला होता। दिवे तसेच चालू ठेवून त्या पुन्हा झोपी गेल्या, पण त्यांना झोपच लागत नव्हती। दुसऱ्या दिवशी त्यांचे कामातही लक्ष लागत नव्हते। सबंध दिवस त्या आपल्याच तंद्रीतच होत्या। रात्री पुन्हा तोच प्रकार। त्या रात्री घड्याळाने 12 नंतर 4 टोले दिले। आपल्या आयुष्यातला आणखी 1 दिवस कमी झाला या भीतीने त्याने रात्र जागून काढली।
पण बाई एवढ्यावरच थांबणारे नव्हते. आपल्याकडून जमेल तेवढा प्रयत्न करून आलेल्या संकटाला तोंड द्यायचं त्याने ठरवलं. दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी त्यांच्या ओळखीच्या डॉक्टर रुस्तुम यांना फोन केला आणि संध्याकाळी ड्रिंक्स आणि डिनरचं आमंत्रण दिलं. ठरल्याप्रमाणे सायंकाळी डॉक्टर रुस्तुम हवेलीवर आले. त्यावेळेस बाईंनी ठरवले की काहीही झालं तरी डॉक्टरांना घड्याळांच्या टोल्याबद्दल कळता कामा नये. आपल्याला एकट्याला रात्री हवेलीत भीती वाटते हे डॉक्टरांना कळता कामा नये, नाहीतर ते आपल्याला वेड्यात काढतील. म्हणून चेहऱ्यावर खोटे हास्य आणत त्या डॉक्टरांशी गप्पा मारत होते. त्यावेळेस भीती त्यांच्या मनात काट्यासारखी ठुसठुसत होती. जेवण झाल्यावर ते दोघेही झोपायची तयारी करू लागले. फिरोजबाई आपल्या खोलीत आणि डॉक्टर रुस्तुम पॅसेजच्या टोकाला असलेल्या खोलीत झोपायला गेले. त्या रात्री घड्याळाने 12 नंतर 3 टोले दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी राधाबाईंनी बनवलेल्या टोट्स, आमलेट्स आणि वाफ येणारी कॉफी याचा समाचार घेत डॉक्टर रुस्तुम बाईंना म्हणाले, एक डॉक्टर म्हणून सांगतो तुझी हेल्थ एकदम फर्स्ट क्लास आहे, आणखीन 10 वर्ष तरी बिलकुल काळजी नाही. थँक्यू डॉक्टर. मग काल रात्री झोप कशी लागली? बाईंनी विचार. ते मात्र विचारू नकोस, तो डॉक्टर रुस्तुम वैतागत म्हणाले. त्या गडाळ चटोल्यानी माझी झोप मोड केली. 15-15 टोले पडतात त्या गडाळ, ते सुद्धा 2-2 वेळा. पहिल्यांदा टोल्याच्या आवाजाने जाग आली आणि दुसऱ्यांदा जी जाग आली तेव्हा झोपच येईना म्हणून तसाच बसून राहिलो. अख्खी रात्र जागून काढली. कसल्या विचित्र घड्याळ आहे, भंगार मध्ये देऊन टाकते. मी सुद्धा तेच विचार केला, पण भंगार मध्ये देऊन टाकायला हवेलीत ते घड्याळ तर सापडायला हवं ना. म्हणजे? डॉक्टर रुस्तुम गोंधळलेस. काल दिवसभर मी संपूर्ण हवेली पालथी घातली, पण ते टोलं देणारं घड्याळ कुठं सापडलंच नाही. या आधी तर ते हवेलीत कधी नव्हतं, पण क्वचितच केव्हा केव्हा त्याचे टोले मात्र ऐकू येतात. बाई हताश होत म्हणाले. हे ऐकून डॉक्टर रुस्तुम स्तब्ध झाले. त्यांना पुढे काय बोलावं तेच सुचेना. ते ब्रेकफास्ट करून लगेचच आपल्या क्लिनिकवर निघाले, पण बाईंची भीती कमी होईल याबद्दल मात्र ते काहीच सांगू शकले नाही. दिवसामागून 2 दिवस निघून गेले. त्या घड्याळाने 2 दिवसात टोले दिलेच नाहीत या गोष्टींचे बाईंना फार आश्चर्य वाटले. शेवटी तो दिवस उजाडलाच. आज बाईंच्या आयुष्यातला शेवटचा दिवस. त्या दिवशी कुणाला विशेष काहीही न सांगता मनाची तयारी ठेवून त्या आपल्या मरणाची वाट पाहू लागली. आणि रात्री 9 सुमारास राधाबाई एक बातमी घेऊन आली. डॉक्टर रुस्तुम सकाळी अचानक हार्ट अटॅक येऊन त्यांच्या दवाखान्यातच मरण पावले. हे ऐकून बाई जरा गोंधळल्याच. हा प्रकार त्यांच्या समजण्या पलीकडे होता आणि बाई एकदम शहारल्या. घड्याळाने 5 टोले देऊन आपल्या मरणाची भविष्य कमाणी केली होती, पण ती खरी व्हायच्या आत डॉक्टर रुस्तुमने ते टोले ऐकले व आपल्याऐवजी ते स्वतः मरण पावले. म्हणजे आपल्या वाट्याचे मरण त्यांनी स्वतःवर ओढून घेतले. अखेर बाईंना या संकटातून सुटका मिळवण्याचा मार्ग सापडला. पुढे जेव्हा त्यांना कधी टोले ऐकू येत त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या कुणाला ना कुणाला तरी हवेलीवर जेवायला व रात्री झोपायला बोलवत असत. कधी गावातलाच एखादा पोलीस अधिकारी, हवेलीचे ऐतिहासिक संशोधन करायला एक प्राध्यापक, कधी डॅक बंगल्यावरचा नुकताच आलेला एक सरकारी अधिकारी, तर कधी योगायोगानं एक वाट चुकलेला प्रवासी. त्या प्रत्येकाला बाईंनी हवेलीवर बोलावून घेतले होते. बिचारा प्रत्येक जण अदृश्य घराचे टोले ऐकायचा आणि 4-5 दिवसात हृदयविकाराचा झटका येऊन खलास व्हायचा. प्रत्येक वेळी बाई आपल्याऐवजी दुसऱ्याच कोणाला पुढे उभं करून मरणाला हुलकावणी देत असत. घड्याळाने दिलेली ती पूर्वसूचना बाईंना स्वतःच्या मरणाची वाटत नसे तर आपल्या हातून घडणाऱ्या अपराधाची वाटत असे. असा अपराध जो कधी उघडकीला आला नसता आणि हा अपराध केल्यापासून जिवंत राहता आले नसते. त्यावेळी पुंडलिक साहेबांचा नंबर होता. कालच बाईंनी घड्याळचे 5 टोले ऐकले होते. सकाळीच धावपळ करून त्यांनी राधाबाईंकडून पुंडलिक साहेबांना रात्री ड्रिंक्स आणि डिनरचे आमंत्रण पाठवले. फिरोजबाई आतुरतेने पुंडलिक साहेबांची वाट पाहत होते. पुंडलिक हा कशा प्रकारचा माणूस असेल, तो इथे यायला टाळाटाळ तर करणार नाही ना, असे विविध विचार त्यांच्या मनात घडत होते. रामरतनने तर आधीच पुंडलिक साहेबांना सावध केले होते, पण त्यांनी रामरतनचं काही एक ऐकलं नाही. ठरल्याप्रमाणे ते संध्याकाळी हवेलीवर गेले. बाईंनी त्यांचं उत्तम प्रकारे स्वागत केलं. पुंडलिक साहेबांनी बाईंना फुलांचा एक गुच्छ भेट म्हणून दिला. त्यांच्या गप्पा तर कल्पने पलीकडे रंगल्या होत्या. अखेर ड्रिंक्स घेऊन झाली,
चिकन मटनचं उत्तम जेवण झालं आणि दोघेही झोपायला निघाले. बाई आपल्या खोलीत व पुंडलिक साहेब पॅसेजच्या टोकाला असलेल्या खोलीत झोपायला गेले. त्या रात्री घड्याळाने 12 नंतर 4 टोले दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी पुंडलिक साहेब ब्रेकफास्ट घेऊन कचेरीवर निघाले आणि चौथ्या दिवशी रात्री राधाबाई रडत रडत रामरतनकडे आली आणि म्हणाली, कुणीतरी मत्तीला चला, फिरोजबाई गेल्या. कधी नव्हे ते आज मी हवेलीवर थांबले. बाईने आवाज दिला तशी मी ताबडतोब त्यांच्या खोलीत गेले आणि पाहते तर एक हात छातीवर ठेवून बाई खाली कोसळताना दिसते. हे ऐकून रामरतन धावत पळत डाक बंगल्यावर गेला आणि पुंडलिक साहेबांच्या खोलीच्या अर्धवट उघड्या दरवाजावर औपचारिक टकटक केली आणि ओरडतच आत शिरला, साहेब साहेब, हवेलीच्या फिरोजबाई वारल्या, साहेब साहेब साहेब, ऐकताय ना? उगाच ओरडू नकोस, असे म्हणत ते पलंगावर उठले व टेबलापाशी गेले. हातातला पुस्तक टेबलावर ठेवत ते म्हणाले, अरे श्रवण यंत्राशिवाय तर मी फार बहिरा आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी मी श्रवण यंत्र काढून ठेवतो, हे माहिती आहे ना तुला? त्यांनी टेबलावरच ठेवलेलं श्रवण यंत्र कानाला लावलं, कानावरून केस मागे ओढून ते केसाने झाकून घेतलं आणि मग रामरतनला म्हणालं, बोल आता, काय म्हणत होतास? नमस्कार.